नमस्कार मंडळी, माझ्या कोकणी राजा यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत करीत आहे। आम्ही आता कुंभवड्यातून राजापूरला चाललो आहोत गणपती विसर्जनासाठी। तुम्हाला दाखवत आहे पुढील भाग। आम्ही गाडी घेऊन चाललेलो आहे। आता आमचा अध्यक्ष ढोल पथकवाला संजय बाने थोड्या थोड्या मला मुलाखत देणार आहे। तुम्ही आता पाहू शकता। आता तो कुठे चाललाय तो तुम्हाला सांगल। ए तुम्ही आता खै खै चाललास? आम्ही राजापुरात जातो। राजापुरात जातास? काय गणपती विसर्जनासाठी जातात। गणपती विसर्जनासाठी तुमच्याकडे ढोल किती आहेत? ढोल 20 ढोल आणि 35 ते 40 माणसं आहेत। 35 ते 40 माणसं? माणसं म्हणजे बापी आहे। तुम्ही कोकणी भाषेतलं बापी आहे। तुम्ही किती तास वाजाप करणार? कमीत कमी 3.5-4 तास। 4 तास? तुमची फी वगैरे अगोदर ठरलेली असता? अगोदर ठरलेली असता। हा हा। मग तुम्ही ही लॉरीचे खर्च वगैरे तुम्हीच देणार आहात? हो, भाड्यासकट। भाड्यासकट? आणि तुम्ही वाजाप किती तास करणार? 3 ते 4 तास। 3 ते 4 तास? मग तुमचे वाजपी कोण कोण आहेत? मुन्ना मोंडे, आदेश मोंडे, ऋषिकेश मोंडे, स्वप्नील मोंडे, राया मोंडे, आकाश तांबे, असे भरपूर आहेत। आणि बंटू गुरव आमचा मेन, बंटू गुरव मेन कोंबडीचो, कोकण नाव कोंबडीचो। तुमचा ताशेकरी कोण आहे? ताशा वाजवणार कोण आहे? सोनू आणि रवींद्र तांबे। काय रवींद्र तांबे? आणि मुंबईवरून कोण कोण येणार आहे तुमचे वाजपी? आता तो लालबाका वाजवता, त्याच्यानंतर तो उद्यासाठी गणपती विसर्जन अनंतपूरचा ना, त्याका तो येऊतो। मेन कोकणातला राजा उत्सवासाठी तो कोकणात येणार। म्हणजे हा तुमचा मेन वाजपी आहे किरण तांबे? हा किरण तांबे तो आता लालबागला वाजप करायचा। गाडीत बसतात? आता बसात तो 5 वाजता। आणि तो ऋषिकेश मोंडे काय काय वाजवतो? तो बाबा भरपूर वाजवतो, काय काय वेगवेगळे। तो सैली वाजवतो? हा सैली। आणि आमचा बंटू काय वाजवता? आणि तुम्ही या ढोलाचे चामडा कसला वापरता? ढोलासाठी चामडा? ढोरगी चामडा आम्ही कोल्हापुरात घेऊन येतो। गाडीयन मागवता? गाडीयन मागवता? आणि त्याका दांडके कसले वापरता? येटाचं बिटाचं नाही वापरत? येटाचं नाही, तर माडाचे पिढे म्हणतात ना, सुरमाडाचे पिढे म्हणतात, त्याचे दांडके वापरतात काय? होय। कोकण तुमचा चांगला नटलेला आहे इकडे कोकणामध्ये, सगळा कोकणात फुलारा हरियाळी वगैरे भरपूर आहे। कोकणात बघलं ना या सगळ्या हिरवं, सगळा हिरवळ चांगला हिरवळ दिसतात। डोंगर बाग सुद्धा चांगला आहे इकडे। हा डोंगराचा भाग आहे का? हा डोंगर बाग। तुम्ही राजापूरला जाताना तुम्ही डोंगरात ना जाणार काय? डोंगरात ना जाणार? हा डोंगरात ना, तिकडे झाडी झुडप आहे, जंगली वाघ शिव राहतात त्या जंगलात। म्हणजे मुंबई पेक्षा इकडे कोकणामध्ये भरपूर मज्जा येते। हत्ती नाही राहत? हा। बाकी तुम्ही आता किती वाजेपर्यंत परत येणार घरी? साधारण 9-10 वाजती। आणि तुमचे भारी आहेत का इकडे? काय काय भारी आहेत? आमच्या हरचल इथं तारळला। आणि कुंभवडा वाऊळवाडी अशी काय भारी वगैरे करताय का तुम्ही? इकडे पण? आणि हो भाग खैसू लो जैतापूरचो? हा जैतापूर अनु काय रिफायनरी प्रकल्प तो भाग आयो। या कोकणात रिफायनरी प्रकल्प होणार काय? नक्की ना, आणि होईत सुद्धा असं सांगता येत ना। होय। मग आता ह्या निसर्ग सीन चांगला नटलेला दिसता इकडे। आता बघू तो काय पुढचा काय चालत। तुमच्याकडे फक्त ढोलाचाच पथक आहे का? भजना फुगडी बिगडी काय घालतात काय कोकणात? भजना पण? हा म्हणजे तुम्ही कार्यक्रम सतत चालू करता? अगदी 9-11 दिवस ही तुमची परंपरा पिढी आणि पिढी चालत आलेली आहे। आम्ही आता ही परंपरा 2001 पासून चालू ठेवलेली आहे। त्याच्यातले आमचे काय वाटपी किरण तांब्यासारखे आता मुंबई पोचलेले आता उद्या येणार मोठं वाटपी आमचं। तुम्ही शहरातनं पण असे कार्य करता? खर पण कुडाळ, सावंतवाडी, इचलकरंजी, रत्नागिरी, आता राजापुरात जाता। आता तुम्ही राजापुरात खुद्द चालला? हो। तिकडे मोठ्या गणपतीचं विसर्जन आहे? मोठ्या गणपतीचं। हा हा हा। धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल संजय बाने यांच्याकडून। पुढील भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे पुढील भाग।